दरम्यान डी के शिवकुमार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी. कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी के शिवकुमार जे मुंबईमध्ये सकाळी साधारण 8:30 आले होते बंडखोर काँग्रेसचे आमदार कर्नाटकचे यांची मनधरणी करण्यासाठी, गेल्या साधारण 6 तासांपासून ते मुंबईतील पवई येथील रेनिसन्स हॉटेल बाहेर प्रवेशासाठी प्रतीक्षा करत होते. अखेर त्यांना मुंबई पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. सध्या पवई पोलीस स्टेशनमध्ये डी के शिवकुमार यांच्यासहित आणखी काँग्रेसच्या 3 नेत्यांना सध्या पोलिस ताब्यात घेतलेलं आहे आणि पवई पोलीस स्थानकामध्ये त्यांना सध्या घेऊन जाण्यात आलेलं आहे. सकाळपासून डी के शिवकुमार हे रेनिसन्स हॉटेलमध्ये त्यांचं बुकिंग असल्याबद्दल बोलत होते, परंतु तरीही त्यांना हॉटेल व्यवस्थापनाकडून आतमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. शिवाय मुंबई पोलिसांनीही त्यांना रोखलं. अखेर त्यांचं बुकिंग जे आहे ते रद्द करण्यात आलं आणि आता 6 तासांनंतर मुंबई पोलिसांनी डी के शिवकुमार यांना ताब्यात घेतलेला आहे. आपण बघतोय की त्यांच्या सोबत जे काँग्रेसचे इतर नेते आहेत त्यांना सुद्धा सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेले. सर क्या कहेंगे पोलीस क्या कहेंगे उधर जाने के बाद देखेंगे हम क्या करेंगे. चल 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 आगे का एक्शन प्लान. सर क्या कहेंगे पुलिस ने आपको. चल 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 मैडम यू आर चल 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 अरेस्टिंग. तर आपण बघतोय की डी के शिवकुमार यांच्या सोबत जे काँग्रेसचे इतर नेते आले होते त्यांना सुद्धा आता पोलीस घेऊन जात आहेत आणि तीच प्रक्रिया सध्या इथे रेनिसन्स हॉटेलच्या बाहेर सुरू आहे. यापुढे काय भूमिका घेणार काँग्रेसचे हे नेते डी के शिवकुमार, यापुढे काय भूमिका घेणार, पुढची रणनीती काय असेल, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र पोलीस आता काही कारवाई करतील काय हे देखील पाहिलं जाणार आहे. या संपूर्ण परिसरात मुंबई पोलिसांनी 144 कलम लावलं होतं, म्हणजेच 5 पेक्षा अधिक लोक एकत्र या ठिकाणी येण्यास मनाई केली होती. या आसपासच्या दुकानांबाहेर सुद्धा 144 ची नोटीस पोलिसांनी लावली होती. 12 तारखेपर्यंत खरं तर या परिसरामध्ये 144 कलम जे आहे ते लागू राहणार आहे. मात्र तरी सुद्धा गेल्या 6 तासांपासून या ठिकाणी डी के शिवकुमार रेनिसन्स हॉटेलमध्ये जाऊन आपल्या आमदारांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते, मात्र अखेर त्यांना हॉटेल परिसरातून नेऊन पोलीस स्थानकामध्ये घेऊन जाण्यात आलेलं आहे. मुंबई पोलिसांनी डी के शिवकुमार यांना ताब्यात घेतलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश भालेराव, सह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई.